कांदा उत्पादक, द्राक्ष, हरभरा उत्पादक शेतकरी आणि यांची आताची महाराष्ट्रातली स्थिती, एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला 2 रुपयाचा चेक दिला गेला, एका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 4 महिन्यापूर्वीच आत्महत्या केली पंतप्रधानांच्या जन्मदिनाच्या दिवशी, आणि कापसाला भाव मिळत नाही, 13-14 हजार रुपयापर्यंतचा भाव 7 हजारापर्यंत आला, केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियातून कापसाच्या गाठी आयात केलेल्या आहेत, आणि हा सगळा विषय घेऊन आज महाविकास आघाडीनं 289 अंतर्गत चर्चेची मागणी केली होती। ही मागणी करत असताना आम्ही आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु भूमिका न मांडताच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला। खऱ्या अर्थानं 289 तर विरोधी पक्षाचा हा प्रस्ताव असतो, हक्क असतो, याच्यावर जनतेचे प्रश्न मांडावे लागतात, मांडता येतात, परंतु हे सगळे न मांडता सरकारनेच उत्तर देण्याचा प्रयत्न केला। थोडक्यात त्यांना कांदा उत्पादक शेतकरी, त्याच्यानंतर कापूस उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक, धान उत्पादक, हरभरा उत्पादक शेतकऱ्यावर काल अमरावतीमध्ये हल्ला झाला। रविकांत तुपकर नावाचे जे आपले शेतकरी संघटनेचे नेते, यांना 8-10 दिवस जेलमध्ये ठेवलं गेलं। सोयाबीनचा सुद्धा हीच परिस्थिती आहे, आणि म्हणून आम्ही या विषयावर चर्चा करण्याचा एक मागणी केलेली असताना पूर्ण चर्चा होऊ न देता, एक तर आमचा प्रस्तावच मान्य न केला, मान्य न करता आम्ही भूमिका मांडत असताना विरोधी यांनी, सत्ताधारी पक्षांनी, देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं ते चुकीचं होतं। याचा अर्थ सरकार गळचेपी करण्याचा विरोधी पक्षाचा प्रयत्न करते। शेतकऱ्याचे प्रश्न, शेतकऱ्याचा अधिकार आम्ही मांडत असताना अशा पद्धतीनं सरकारची भूमिका ही चुकीची आहे, याचा निषेध आम्ही केलेला आहे, आणि म्हणून आज दिवसभरासाठी कामकाज तहकूब झालेलं आहे। महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी अडचणीत असताना, कांदा उत्पादक असेल, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत असताना विरोधी पक्षांनी आज दिवसभरामध्ये या प्रश्नाला प्राधान्य देऊन न्याय मिळावा म्हणून मागणी केलेली होती। विरोधकांचा आवाज दाबणं म्हणजे शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, आणि सरकार ज्या पद्धतीने उत्तर देत आहे, आमची इच्छा एवढीच होती की चर्चा करा आणि प्रथम प्राधान्य देऊन त्यामधून आम्हाला निर्णय शेतकऱ्यांना द्यावा। दुर्दैवाने मोघम उत्तरं देऊन शेतकऱ्यांना एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करता की सरकार आपल्या पाठीमागा आहे। मग दादा भुसे या ठिकाणी सांगतायत की 2 दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेतो, याचा अर्थ सरकारमधल्या मंत्र्यांमध्ये विसंगती आहे। आमची मागणी आहे, जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या सरकारची भूमिका जाहीर होत नाही, काही धोरणं ठरवली जात नाही, तोपर्यंत या सरकार अपयशी सरकारचा आहे। आणि आमचं आजही मागणं आहे, विरोधी पक्ष म्हणून आम्ही वरती मागणी केली आहे की आमची चर्चा स्वीकारली नाही, हे दुर्दैव आहे। सरकार या शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहे, म्हणून आम्ही दिवसभरामध्ये आंदोलनाची भूमिका घेऊन सभागृहाचं कामकाजाच्या बाबतीमध्ये न्याय मिळावा ही भूमिका घेतली, आणि सभागृह या शेतकऱ्यांच्या माध्यमातून न्याय देतील, चर्चा स्वीकारतील आणि निर्णय देतील अशी आमची अपेक्षा होती, ती झाली नाही, म्हणून आम्ही त्याचा निषेध केला। या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीनं एक मिनिट का होण्या दो, केंद्र शासनाच्या ज्या अनेक धोरणा गेल्या अनेक वर्षांपासून आपण या देशामध्ये पाहतोय, आणि त्यांचा उद्देश एकच आहे की या देशातल्या उद्योजकांना फायदा किती जास्त मिळवून द्यायचा, या उद्देशाने ते काम करत आहे। त्याच पद्धतीचं कापसाच्या उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा भेटीस धरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण भारतातल्या टेक्सटाईल लॉबीला फायदा पोहोचण्याकरता त्यांनी हे धोरण अवलंबिलेलं आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सभागृहामध्ये त्याचं कामकाज तहकूब केलेलं आहे, आणि जोपर्यंत सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही। हमने वॉकआउट नहीं किया, हमने मांग की थी, जो किसानों का प्रश्न है कॉटन का, प्याज का, इसके बारे में हमने सरकार के सामने प्रस्ताव रखा था। इस किसानों को न्याय मिलना चाहिए, जिस पद्धति से सरकार अभी बर्ताव कर रही है वो किसानों पे अन्याय है। हमने वॉकआउट नहीं किया, हमने इसके लिए सरकार से चर्चा मांगी थी विरोधी पक्ष ने, लेकिन वो चर्चा नहीं करते हुए भी सरकार अपनी भूमिका रख रही थी, वो गलत था, क्योंकि 289 प्रस्ताव विरोधी पक्ष का अधिकार होता है, हक होता है, लेकिन ये बाजू को करके सरकार अपनी भूमिका रख के दादागिरी करना चाहती है, इसलिए हमने आज इस विधान परिषद में आवाज उठाई और उसके बाद सभापति ने कामकाज तहकूब किया है, हमने वॉकआउट नहीं किया। ठीक है, थैंक यू। तर सरकार विरोधकांची गळचेपी करताय। आम्ही विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत होतो, आमचा प्रस्ताव मांडून होण्याच्या आधीच
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं जे चुकीचं होतं, नियमाला आणि प्रक्रियेला धरून नव्हतं, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आणि सरकार विरोधकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करतंय असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.